तर नाशिक जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळांची नाराजी दूर केली जाईल असं शोभा वच्छाव यांनी म्हटलेलं आहे. धुळ्यातून शोभा वच्छाव यांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं बोललं जाते. धुळ्यात वातावरण चांगलं आहे आणि लोक मला साथ देतील असं देखील शोभा वच्छाव यांनी म्हटलंय. शोभा वच्छाव यांच्या उमेदवारीला काँग्रेसकडूनच जो आहे काँग्रेसमधील काही लोकांकडनं विरोध झाल्याचं पाहायला मिळतं. शोभा बच्चाव आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल ताई, आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि राजीनामा नाट्य सुरू झालेलं आहे, आपण त्याबद्दल काय म्हणाल? कसं आहे की धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक उमेदवार आमचे होते आणि त्यांची नाराजी मी समजू शकते आम्ही सर्वजण, कारण उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज झालेले आहेत, त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज झालेले आहेत. परंतु त्यांची नाराजी निश्चितपणे आम्ही या ठिकाणी दूर करू. या ठिकाणी 2 दिवसाचा अल्टिमेट त्यांनी दिलेला आहे आणि जो बाहेरून आयात केलेला उमेदवार असा त्यांचा आरोप आहे. आयात करण्याचा विषयच येत नाही. धुळे हे माझं जन्मगाव आहे, इथे माझा जन्म झालेला आहे, माझं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे. 7वीला मी त्या ठिकाणी फांगण्याला होते. अनेक कामांसाठी कार्यक्रमांसाठी त्या ठिकाणी मी जात येत असते. जिल्हा बँकेत पण त्या ठिकाणी मी संपूर्ण जिल्हा पिंजून काढलेला आहे. 4 वेळा मी त्या ठिकाणी निवडून आलेली आहे. शेवटच्या वर्षी आणि धुळ्याची मी पालकमंत्री देखील होते. परका उमेदवार बाहेरचा उमेदवार विषयच येत नाही, त्याच्यामुळे मी सगळ्यांच्या मदतीने म्हणजे महाविकास आघाडीचे सर्व नेते, सर्व पदाधिकारी नाशिक आणि धुळे जिल्ह्यातले जेवढे पदाधिकारी असतील ते मला मदत करतील. अतिशय चांगलं वातावरण आहे. नाराजी जी आहे ती आता ती कशा पद्धतीने नाही, आम्ही सर्व त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठी आणि आम्ही सर्व त्यांची नाराजी निश्चितपणे दूर करू आणि त्यांना कुठे ना कुठे पुढे विधानसभा आहे तिथे त्यांना उभं राहता येईल किंवा पक्षाचे अनेक पदं असतात त्या ठिकाणी ते भूषवता येतील तो काही विषय नाही. गणेश मासुळे, TV9 मराठी, धुळे.